ए बाळा पाण्याची बॉटल भरू माय कधी जायला लागलं तर मग मध्ये मध्ये जावं लागेल तर चालेल ना तसं महेश साबळे महेश साबळे रमेश घाटगे उपस्थित झाले आप्पा आपण देखील व्यासपीठावर आणि वाघमारे यांना पण घेऊन या आप्पा या लेग अंपायर बघना म्हणा इथं मात्र बॅटची एज घेतली गेली आणि मिस फिल्डिंग पाहायला मिळते दोन धावा घेतल्या गेल्यात तीन धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे तर चालू असलेला सामना क्वार्टर फायनलची मॅच दुसरी क्वार्टर फायनलची मॅच मदारच्या आतमध्ये रंगताना केपी ट्रॉफी 2020 शुभनलाल प्रतिष्ठान विरुद्ध चालू असलेला सामना आपण पाहतोय सौराज इलेव्हन या दोन संघादरम्यान जीवन गोपाळे आणि प्रवीण कदम हे जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते एक धाव धाव फलकावरती तीन चेंडू शिल्लक आहेत प्रत्येक विकेटला सूरज प्रजापतीसाठी 100 रुपयाचे पारितोषिक मोहित पांडे यांच्याकडून महेश साबळे आपण कुठे असाल व्यासपीठावर या कृपया करून चेंडू पॉइंटच्या दिशेने तटपला गेलाय एक धाव इथं मात्र रोखू शकणार नाही आणि एक धाव धाव फलकावरती जोडली जाईल व्हाइट बॉल
सात धावा धाव फलकावरती आहेत आणि प्रवीण कदम, तुषार गोपाळ आणि जीवन गोपाळ आणि विवेक कदम हे देखील बदलापूर वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले. तसेच राजेश गोपाळे त्यांचं हार्दिक असं स्वागत. इथं मात्र झेल पकडला गेलाय आणि विकेट शेवटच्या चेंडूवरती मिळवली गेली. तर गोलंदाजी मार्गवर तुषार पवार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी करण्यासाठी सज्ज होतील आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. शंकर लाड यांच्याकडून हॅट्रिक घेतली गेली तर 1500 रुपयाचं पारितोषिक, हॅट्रिक घेतली तर 1500 रुपयाचं पारितोषिक. आणि प्रवीण जीवन गोपाळेने तर 3 षटकार लगावले, जीवन आउट झालंय. तर उमाकांत दाते हे देखील मैदानात दाखल झालेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करतो केपी ट्रॉफीच्या माध्यमातून. कारण काही काळ श्रीलेवन संघाकडून खेळत असताना कित्येक वेळा या मैदानामध्ये जरूर पाहिले गेले. सुरेगर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला गेला एका धावेसाठी, एका धावेवरती समाधान मानावं लागतं. 1 ने धाव संख्येत वाढ होईल, धावफलक पुढे जाईल, 8 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. ही लढत देखील तेवढीच निर्णायक लढत म्हणावी लागेल, अटीतटीचा सामना होईल यात मात्र काही शंका नाही. कारण दोन्ही संघ एक एक सामने जिंकून सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी धडपड आणि अशा प्रकारच्या मॅचेस गरजेच्या होत्या, त्या मॅचेस देखील आज पाहायला मिळाल्या. फुलटॉस चेंडू आणि राजेश शिंदेच्या बॅटमध्ये असे चेंडू तर तुम्ही टाकले तर ते जातील सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. कारण राजेश शिंदे यासाठी ओळखले जातात, षटकार चौकार आणि मोठे फटकेबाजी जरूर केली गेली. सहा धावा धाव फलकावरती. इथं मात्र सुरेखरित्या पुन्हा एकदा पॉइंट वरती अशा प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल आणि 1 धाव फलकावरती जोडली जाते. धावफलक 15 धावांवरती जाऊन पोहोचतोय. इथं मात्र षटक महागडं पाहायला मिळतंय. 1 षटकार आलाय तुषार पवार यांच्या गोलंदाजीवरती मोठा प्रहार केला गेलाय. कारण अगोदरच्या सामन्यात पहिल्या सामन्यात पाहिलं गेलं तर तुषार पवारने 2 षटकं टाकली होती आणि 7 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 गडी बाद केले होते. सुरेख फटका, पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलाय आणि बिर काढून दिलाय 6 धावांसाठी. येतोय राजेश शिंदे ब्रँडेड फटका. काय फलंदाजी, 2 षटकार घेतले गेले तर तुषार पवार वरती आक्रमक पवित्रा, मोठे फटकेबाजी, तुफान फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय राजेश शिंदे. चार चेंडू झालेत.
इथं मात्र चांगली फटकेबाजी चांगली फलंदाजी करत आहेत राजेश शिंदे। राजेश शिंदे यांच्यासाठी देखील प्राइज असेल प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक अक्षय थोरात यांच्याकडून आलेला आहे। आणि त्यांनी 3 षटकार जर लगावले गेले तर राजेश शिंदे शिंदेला लगातार 3 षटकार ठोकले गेले तर अक्षय थोरात यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल। हा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळला गेला। प्रवीण कदम यांच्या बॅटमधून येतोय हा फटका। एक निधाव संख्येत वाढ होईल। धावफलक पुढे जायला जाताना पाहायला मिळेल 23 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात। 2 षटकं संपली गेलेत। 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 23 धावा धावफलकावरती। पहिले षटक पाहायला गेलं तर 7 धावांचं टाकलं होतं सूरज प्रजापतीने, तर नंतर 16 धावांचं षटक पाहायला मिळाले। अतिशय महागडं षटक। गोलंदाजी मार्गावर दाखल होत आहेत हितेश राव। मॉरिशियस ते घाटकोपर असा प्रवास त्यांचा देखील राहिलाय। क्रिकेट कारकीर्द गाजवली गेली। लेदर बॉलचा क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून मॉरिशियस या ठिकाणी खेळलं गेलं होतं आणि आज मात्र आपल्या संघासाठी खेळताना दाखल झालेत। अष्टनायक संघाकडून सातत्याने खेळताना आज मात्र खेळतायत शुमल्लर प्रतिष्ठान या संघाकडून। इथं मात्र प्रवीण कदम आणि तिसरा असा सामना मैदानाच्या आतमध्ये रमतोय। पहिला चेंडू लोअर फुलटॉस होता, एका धावेसाठी टोलवलेला गेलेला चेंडू। 1 धाव धावफलकावरती मिळेल। धावफलक 24 धावांवरती जाऊन पोहोचतोय। उमाकांत दादे यांचं आगमन होतं, त्यांचं हार्दिक असं स्वागत असेल। तर निशांत गवळीसाठी प्राइज आलंय। तर इथं मात्र कमबॅक केले जाते स्लो रन पद्धतीचा चेंडू। श्रीधर दाते यांच्याकडून निशांत गवळीसाठी प्राइज असेल, कारण दोघं खास मित्र आहेत आणि त्यांचे वडील उमाकांत दाते यांनी सांगितलंय की निशांतने जर ओव्हर टाकताना 1 गडी मिळवला आपल्या या षटकामध्ये तर ऍडिडासचे शूज त्याला दिले जातील। सुरेक फटका राजेश शिंदेच्या बॅट मधून मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये येतो हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि सुरेक झेल टिपला गेलाय। विनायक बामगोडे यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय। राजेश शिंदेला माघारी परतावं लागेल। 2 षटकार त्यांनी खेळले गेलेत आणि एक चांगला फटका देखील त्यांच्या बॅट मधून आला होता, परंतु विनायक बामगोडेने चांगला झेल टिपला गेला। फलंदाज क्रमांक बाद होतोय तो दुसरा। सायरज 11 संघाला 2 धक्के बसले गेलेत। जीवन गोपाळे आणि राजेश शिंदे माघारी परतले गेलेत। 24 धावांवरती हा धक्का बसतोय। प्रवीण कदम चांगली 1-7 देत आहेत फलंदाजाला। आता मात्र दाखल होत आहेत प्रशांत गोरे ट्राय कॅन वरती प्रवीण कदम। प्रवीण कदम कडून देखील अपेक्षा असतील, कारण क्षमता आहे प्रवीण कदम मध्ये देखील। अमित भाडगे हे देखील दाखल झालेत, त्यांचं देखील हार्दिकचं स्वागत। पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून निलेशदादा कोळसकर, तसेच युवराज दाबेकर, अमित गाडगे, अभिजित पानसे, स्वप्नील चोरगे यांनी जी संघटना बनवली गेली पोलादपूर तालुक्यामधून 55 संघांची नोंद तब्बल झाली गेली। हा चेंडू मात्र कलात्मक खेळून काढलाय। फडलेकच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक येईल रवी दिंडे। त्यानंतर घेतलेली 1 धाव धावफलकावरती जोडली जाते। धावफलक 25 धावांवरती जाऊन पोहोचतोय। क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय टेक केपी ट्रॉफीच्या माध्यमातून। हे आयोजन गेल्या 1 महिन्याभरापासून ज्या स्पर्धेची वाट पाहिली होती त्या स्पर्धेची चर्चा जरूर पाहत होतो ती कुठेतरी आज मात्र अंतिम दिवसामध्ये घेऊन आली। काल पोलादपूर तालुक्यातील 8 संघ खेळले गेले, आज मात्र सायनात विभागामधून 8 संघ खेळताना पाहायला मिळाले। इथं मात्र अकोट्या पच गेली घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू बसला। डॉट बॉल होतोय। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल केपी ट्रॉफीच्या माध्यमातून। 6 डिसेंबर आज मामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून देखील ओळखला जातो आणि साजरा केला जातो।
हा चेंडू उसळी घेणारा, परंतु राहुल काजारी नो बॉल घोषित करतात. काय मनोज? नो फ्रेट आहे, फ्रेट नो बॉल आणि धावसंख्येत वाढ होईल. 26 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक केलं झालतं. हितेश राव यासाठी ओळखले जातात. डॉट बॉल येतो. षटक क्रमांक 3 संपले आणि 26 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्गावर विनायक बामगडे दाखल होतील. वैयक्तिक पहिल्या संघाचं 4th षटक घेऊन आलेत आणि हितेश रावने चांगली गोलंदाजी केली. 3 धावा खर्च केल्या गेल्यात आपल्या या गोलंदाजीच्या माध्यमातून. 1 षटक टाकलं गेलं हितेश रावने आणि 3 धावा खर्च केल्यात. आता मात्र विनायक बामगडे काय करतात पाहूया. प्रवीण कदम स्ट्राईकवरती. हा कुटप्प्याचा चेंडू इथं मात्र जेल सुटला गेलाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आणि 2 धावा तब्बल घेतल्या गेल्यात. संकेतच्या आतामधून हा जेल निसटतोय. कॅश ड्रॉप होतोय. दोन धावा धावफलकावरती. मात्र बॅटची एज घेतली गेली. चेंडू हवेत जाईल. सुनील सकपाळ कार्याध्यक्ष परसुले यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक असं स्वागत. परसुले संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय कालच्या दिवसामध्ये आणि आज मात्र भव्य कोणता संघ अंतिम फेरीमध्ये जाईल. पहिला सेमीफायनलिस्ट संघ म्हटलं तर साई 11 हा संघ आहे. सुरेख फटका स्कोरलेच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल एका धाव्यासाठी. डिक्लेअर 2 मध्ये धावफलक 1 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. तीन चेंडू 30 धावा. 4th षटक. विनायक बामगुडे फुल टॉस. चेंडू प्रशांत गोडेच्या बॅट मधून आलेला हा फटका देखील आणि सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय. एकदा जरूर टाळा झाला पाहिजेत कारण 6 धावा गेल्या असत्या. वैभव मांजलकरने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 2 धावा इथं मात्र घेतल्या गेल्या. तब्बल 4 धावा आपल्या संघासाठी अडवल्या गेल्या. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला प्रयत्न केला गेलाय. 2 धावा धावफलकावरती.
32 धावा धावफलकावरती क्वार्टर फायनलची मॅच, दुसरी क्वार्टर फायनलची मॅच। हा चेंडू मात्र वेगवान पद्धतीचा पाहायला मिळालाय आणि डॉट बॉल येतोय। एष्टी रक्षकाचा घेणारा वेद सांगून जातोय शेवटचा आणि अंतिम चेंडू। सुरेख फटका आलाय पुन्हा एकदा मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि झेल पकडला जातोय। नफीस शेख यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला। प्रशांत गोरे बॅक टू द पवेलियन। फलंदाजी मार्कवर दाखल होत आहे ज्या खेळाडूने मागचा सामना एक हाती जिंकून दिला। सात चेंडू मध्ये तब्बल 30 धावा खोटल्या गेल्या, 4 षटकार घेतले गेले निखिल गाडगे। इथं मात्र आता बॅटची एज घेतली जरूर गेली होती, परंतु पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय। एक धाव तर पूर्ण केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 2 धावा पूर्ण करतायत निखिल गाडगेची फलंदाजी। अफलातून पाहिली गेली तर तब्बल 7 चेंडू खेळले आणि 30 धावा कुठल्या गेल्या, 4 षटकार, उत्तुंगाचे षटकार मारले गेले आणि संघाला विजय मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली गेली। तोच फलंदाज स्ट्राईक एंडवरती आता मात्र पहिला चेंडू खेळून काढला, 2 धावा घेतल्या गेल्यात, दोन्ही धावसंख्येत वाढ होते। धावफलक 34 धावांवरती धावून पोहोचतोय। हितेश रावचं हे षटक वैयक्तिक दुसरं, संघाचं 5वं षटक। इथं मात्र काय घडते, आय यू मिस डेफिनेटली हिट आणि फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाज क्रमांक 3 खेळाडू बाद। तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले पुन्हा एकदा एक स्टार खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि त्यांचा प्रेक्षक वर्ग चाहता त्यांचे फॅन्स विराज भास्कर हे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। अंडरआर्म क्रिकेटचे बादशाह म्हणून ओळखले जातात, तसेच ओरआर्म क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं जातं आणि विराज भास्करसाठी मंगेश नवले यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 201 रुपयाचं पारितोषिक आणि हॅट्रिक घेतली गेली तर 3 षटकार घेतले तर 1500 रुपये आणि त्यांचे बंधू समीर भास्कर यांच्याकडून विराजच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये समीर भास्कर। आणि पहा काय घडतंय इथं मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा त्रिफळाचित केले गेले, फलंदाज क्रमांक 2 देखील बॅक टू बॅक बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। विराज देखील बाद, 5 गडी बाद झालेत साईराज 11 या संघाचे। हितेश रावने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे, 2 गडी बाद केलेत आपले या हॅट्रिकची संधी इथं मात्र निर्माण झाली आहे हितेश रावकडून।
मात्र शरीराचा वेध घेणारा हा चेंडू एक धाव घेतली गेले. पाच गडी मात्र बाद झालेत सायराज इलेव्हन संघाचे. हितेश रावणे सामन्यामध्ये मात्र कलाटणी दिली गेली. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. हितेश रावतो हे षटक दोन गडी बाद जरूर केले गेलेत आपल्या या षटकामध्ये. आणि प्रवीण कदम इथं मात्र चांगले फलंदाजी, एक साईडला त्यांनी मात्र संत फलंदाजी सुरू ठेवली. प्रवीणच्या बॅट मधून आलेला हा फटका देखील वैभव मांजलकर त्या ठिकाणी आहे आणि नफीस झेल पकडतोय. तीन विकेट या षटकामध्ये जरूर घेतले गेलेत. प्रवीण कदम देखील माघारी हो परत आहेत. सहा गडी बाद झालेत सायराज इलेव्हन या संघाचे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये राहुल भगत आणि सागर पवार ही जोडी. हितेश रावचा पुढील चेंडू, हा चेंडू अकोट टप्प्याचा होता. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आणि वैभव मांजलकडून झालेली चूक, परंतु नफीस शेखने चांगलं क्षेत्ररक्षण केले. चांगलं क्षेत्ररक्षण केले. नाही नाही, दोनच धावा आहेत. किती झाले? 37. पाच षटक संपली गेलेत. 37 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येते तो विनायक बांबोडे. हितेशने मात्र चांगली प्रभावित गोलंदाजी केली. आपल्या वैयक्तिक दोन षटकामध्ये 8 धावा खर्च केले आणि 4 गडी बाद केले गेलेत. इथं मात्र सागर पवार एक धाव पायीच्या रूपामध्ये, एकने धाव संख्येत वाढ होईल. धाव फलक 38 धावांवरती जाऊन पोहोचतोय. शेवटचे पाच चेंडू शिल्लक. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका, एक धाव तर घेतली गेली. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. एकने धाव संख्येत वाढ होईल. शेवटचे चार चेंडू शिल्लक. 39 धावा धाव फलकावरती झाल्यात. तर आगमन होत आहे अजय दादा भोसले यांचं या क्रीडानगरीमध्ये हार्दिक असं स्वागत. शाखा प्रमुख 126 शिवसेनेचे अजयदादा भोसले यांचं या क्रीडानगरीमध्ये हार्दिक असं स्वागत. किती रन आहेत? 126 चे अजय दादा भोसले यांचं आगमन होतं या क्रीडानगरीमध्ये. त्यांचं हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेला भेट देण्यासाठी दाखल झालेत. केपी ट्रॉफी 2020 च्या माध्यमातून ही स्पर्धा.
तर पंतांचा निर्णय काय होतोय? दिनेश पाबडे आपण व्यासपीठावर या. किती धावा मनोज? दोन धावा. दोन्ही धावसंख्येत वाढ होईल. धावफलक पाहायला गेला तर 41 धावा धावफलकावरती. काल पोलादपूर तालुक्यातील 8 संघ खेळले गेले होते. आज आपल्या साईनाथ नगर विभागातील वार्ड क्रमांक 126 मधील 8 संघ खेळताना आपण पाहतोय. त्यापैकी साई इलेव्हन हा संघ योगेश भोसले यांचा हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. आणि आता ही लढत चालू आहे शिव मल्हार प्रतिष्ठान आणि साईराज इलेव्हन. अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. क्वार्टर फायनलचा हा दुसरा सामना. काल परसुले पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर गावचे परसुले हा संघ सेमी फायनलमध्ये दाखल झालाय. त्याला क्रीडानगरीमध्ये युट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट .in वरती युट्यूबवरती ही स्पर्धा लाईव्ह घरबसल्या देखील आपण पाहतोय. त्याचा आनंद देखील टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून दिला जातोय. केपी ट्रॉफी 2020. दोन्ही धावसंख्येत वाढ झाल्यानंतर 41 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम पहिली स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची या घाटकोपर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बाबू गेनू मैदानामध्ये 41 धावा आहेत. 41 शेवटचे 3 चेंडू शिल्लक. सकाळी पाहिलं गेलं तर बाल विकास क्रीडा मंडळ विरुद्ध पहिला सामना साई इलेव्हन असा पार पाडला गेला. दुसरा सामना शिव मल्हार प्रतिष्ठान विरुद्ध ओमसाई मित्र मंडळ असा सामना. तदनंतर तिसरा सामना श्री इलेव्हन आणि नीलकमल असा सामना पार पाडला गेला. आणि चौथा सामना पाहायला गेला तर सचिन इलेव्हन आणि साईराज इलेव्हन असा सामना पाहायला गेला. 4 संघ त्यामधून विजय झाले. आणि क्वार्टर फायनलच्या मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये साई इलेव्हन हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. या सामन्यामधून जो संघ विजय होईल तो साई इलेव्हन संघासोबत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चला जे प्रेक्षक चालतात मैदानामधून जे खेळाडू कृपया आपण त्वरित या. मॅच चालू करा मनोज. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आणि 6 डिसेंबर म्हटलं तर आज दिनेश पावडेचा जन्मदिवस देखील आहे. इथं मात्र बॅटचे एज घेतली आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? परंतु सागर पवारला धावबादच्या रूपामध्ये माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक बसतोय तो 7 साईराज इलेव्हन या संघाला. 42 धावा धावफलकावरती. हितेश रावणे मात्र सामन्यामध्ये कुठेतरी घेऊन आलाय शिव मल्हार प्रतिष्ठान या संघाला. गेली 2 दिवस फक्त आपण घाटकोपर पश्चिम मध्ये एकच चर्चा पाहतोय केपी स्पोर्ट्सच्या माध्यमातून केपी ट्रॉफी. शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी दाखल झालेत प्रसाद वंडेकर. हा चेंडू मात्र ओसरी घेणारा चेंडू विनायक बामगुडेच्या माध्यमातून टाकलेला चेंडू. चेंडू मात्र समजू शकला नाही आणि फलंदाजाला बाद होऊन परतावं लागेल. पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. फलंदाज देखील बाद होतोय. 8 गडी बाद झालेत साईराज इलेव्हन या संघाचे. शेवटचा आणि अंतिम चेंडू निशांत गवळी फलंदाजासाठी दाखल होईल. बेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. राहुल भगत फगा किती धावा बनवतोय शेवटच्या चेंडूवरती. इथं मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. रवी दिंडे चेंडूची फेक करेल. इथं मात्र 1 धाव आणि पुन्हा एकदा 9 गडी बाद झाले साईराज इलेव्हन संघाचे. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 43. विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 44 धावा.
43 धावा झाल्या, 10 फलकावरती 6 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 44 धावा बनवायच्या, 36 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी देखील उपस्थित झाले आहेत, कारण त्यांची एक फायनल मॅच आहे परसुले 11 हा संघ अंतिम फायनलचा सामना असेल मुंबई विरुद्ध कोकण. चला मॅच चालू करा मनोज. चला शुभ मल्हार प्रतिष्ठान आपण बॅट्समन पाठवा. तर 44 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे, रवी दिंडे आणि सूरज प्रजापती.
सूरजच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. रॉयल बॉईज यांच्या माध्यमातून सूरजसाठी प्रत्येक षटकाला 100 रुपये. विराज भास्कर पहिला षटक घेऊन इथं मात्र समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला गेलाय. निखिल घाटगे येईल, त्यानंतर वन बाउन्स येतोय. हा चौकार पहिल्या चेंडूवरती सूरज प्रजापतीच्या बॅट मधून आलेला हा चौकार. अच्छा सूरज वर्माचा भाऊ आहे. ये गेला काय रे तर हा चेंडू इथं मात्र डॉट बॉल टाकला गेलाय. अक्षय थोरात शेट हे देखील दाखल झाले तर व्यासपीठावर त्यांचे देखील हार्दिक असं स्वागत. पुढील मानाचा प्रयत्न, बॅटची एज घेतली गेली आणि झेल पकडला जातो. सूरज प्रजापती बाद होऊन परततात. विराज भास्कर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतील. रवी दिंडे स्ट्राइक एंड वरती. मात्र सूर्यकरिता टाकलेला हा चेंडू, चेंडू मात्र शरीराचा वेध घेणारा. फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू जाईल. एक धाव रोखू शकत नाही. एकने धावसंख्येत वाढ होते. धावफलक पुढे जातोय. 5 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. मात्र धावपटची संधी परंतु चांगलं क्षेत्ररक्षण निचंद गवळी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. हिट विकेट का राहुल? हिट विकेट तर विराजच्या डॉट बॉल साठी पारितोषिक असेल. विराजने डॉट बॉल टाकला तर अक्षय थोरात 200 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन विकेट तर घेतले, तिसरा विकेट घेतला तर 1000 रुपये पारितोषिक. आता जर आता विकेट घेतला तर अक्षय थोरात यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. विराज इथं मात्र हॅट्रिक हुकली गेली. फाइंडेकच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि दोन धाव घेतल्या गेल्यात. 7 धाव धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला संपलं गेलंय आणि 7 धाव धावफलकावरती.
तर गोलंदाजी मार्गवर प्रसाद वंडेकर, रवी दिंडे स्ट्राइक एंड वरती पुढे मारण्याचा प्रयत्न इथं मात्र केला गेलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण राजेश शिंदे यांच्या माध्यमातून केले गेलंय. डॉट बॉल येतोय दुसऱ्या पॉवर प्लेची ओव्हर. प्रसाद वंडेकर, हॅलो, अरे कुठे आहेस? अरे ये ना, मी इथं शाखेची इथं थांबलोय कधी बसून. हा चेंडू देखील सुरेखरित्या टाकला गेलाय, परंतु ऑफटमच्या बाहेर असेल चेंडू. वाईड बॉल पंच घोषित करतायत. अवंतर धावसंख्या एक ने वाढली जाते. वाईड बॉल टाकला गेला पुन्हा एकदा. फुलटॉस चेंडू इथं मात्र जेलबादची संधी निर्माण. निशान गवळी जेल पकडतोय का आणि इथं मात्र जेल पकडला जातोय. रवी दिंडेला देखील माघारी परतावं लागतंय. तीन विकेट शुभमल्लार प्रतिष्ठान संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. योगेश, रवी दिंडे आणि सूरज हे आघाडीचे फलंदाज बाद होऊन परतलेत. एकच धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धाव फलकावरती 10 धावा. तर अजय दादा भोसले आपल्या मध्ये दाखल झाले होते आणि त्यांचे देखील आभार व्यक्त करतो, कारण या स्पर्धेला भेट दिली आणि स्पर्धेची शोभा इथं मात्र वाढवली गेली. शाखा क्रमांक 126 चे शाखा प्रमुख अजय दादा भोसले. तीन चेंडू 10 धावा झालेत. हा देखील फुल टॉस चेंडू होता, परंतु स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करतायत. दोन्ही धावसंख्येत वाढ होईल. धावफलक 12 धावांवरती जाऊन पोहोचतोय. सुरेखरित्या चेंडू टाकला गेलाय, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीत. दोन्ही धावसंख्या पुढे जाईल. हा चेंडू देखील व्हाईट बॉल टाकला जातोय. धावफलक 15 धावा धावफलकावरती. हा कुटप्प्यात चेंडू भिरकावून दिलाय लेग साइडच्या क्षेत्रामध्ये. 2 धावांसाठी चेंडू जाईल. 17 षटक क्रमांक दुसरा देखील संपलं गेले आणि 17 धावा धावफलकावरती आहेत.
पहिल्या ओव्हरला किती रन होते सतरा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. केपी ट्रॉफी 2020 आणि आता अंतिम दिवस क्वार्टर फायनलचा हा सामना. यानंतरचा सेमी फायनलचा सामना असेल साई इलेवन आणि या संघातील विजेता. निखिल घाडगे गोलंदाजी मार्गवर दाखल होतील. वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक घेऊन पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या विराजने. त्यानंतर प्रसाद नाटेकर 10 धावा दिल्यात. प्रसाद वंडेकर प्रसाद नाटेकर आणि प्रसाद वंडेकर एकच हाईटचे खेळाडू आहेत त्याच्यामुळे काही समजलं नाही. निखिल घाडगे गोलंदाजीसाठी सज्ज आणि इथं मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये त्रिफळाचित केलं गेलंय. विनायक बामगुडेला परतावं लागेल. निखिल घाडगेने फलंदाजीमध्ये मात्र निराशा जरूर केली गेली परंतु विनायक बामगुडे सारखा फलंदाजाला माघारी धाडलं गेलंय. त्रिफळाचित केले तेवीस चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. नफीस स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील 23 चेंडू आणि 27 धावा. निखिल घाडगे इथं मात्र सुरेख एक फटका खेळला गेलाय परंतु धाव कोणती मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. राजेश शिंदे चांगलं क्षेत्ररक्षण करतायत कव्हरच्या क्षेत्रामध्ये. सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले. पुन्हा एकदा खेळाडू पाहिलं गेलं तर 4 खेळाडू बाद झालेत शिवमल्हार प्रतिष्ठान या संघाचे. निखिल घाडगे हा चेंडू फुलटॉस इथं मात्र खेळला गेलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये परंतु एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. दोन्ही धावसंख्येत वाढ होईल. धावफलक 2 पुढे जातोय. 19 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 44 धावांचं आव्हान आहे आणि 4 गडी मात्र बाद झाले गेलेत शिवमल्हार प्रतिष्ठान या संघाचे. तुषार पवार यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये सामना करतोय. हा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर. पंच वाईड बॉल घोषित करतायत. अवांतर धावसंख्या वाईट बॉल अवंतर धावसंख्या. इथं मात्र आता मात्र कमबॅक केले गेले आणि डॉट बॉल येतोय. चार चेंडू धावफलकावरती धाव आहेत ते 20. अजूनही 24 धावांची आवश्यकता. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला गेलाय. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल.
लास्ट बॉल है लास्ट बॉल तो मात्र बैट ची एज घेतली गेली फाइन लेग क्षेत्र मध्ये चेंडू जातो एक धाव पूर्ण दुसरे धावेचा प्रयत्न होतोय का आणि दोन धावा पूर्ण केले गेलेत दोन धाव संख्येत वाढ होते धाव फलक 23 धावांवरती जाऊन पोहोचतोय अजूनही 21 धावांची आवश्यकता येणारे चेंडू आहेत ते 18 चेंडू 21 धावा शिवमल्लार प्रतिष्ठान गोलंदाजीसाठी दाखल झालेत वैयक्तिक पहिला संघाचं चौथं षटक घेऊन तर त्यांच्यासाठी प्राइस देखील आहे उमाकांत दाते यांच्याकडून जर विकेट मिळवला ॲडिडासचे शूज श्रीधर दाते यांच्या माध्यमातून दिले जातील फुल टॉस चेंडू पहिला चेंडू इथं मात्र टोलवलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि गता क्षेत्ररक्षण इथं मात्र पाहायला मिळते दोन धावा मात्र रोखू शकत नाही दोन धाव संख्येत वाढ होईल धाव फलक 25 किती 25 धावांवरती जाऊन पोहोचतोय सुरेख पॉइंटच्या क्षेत्रामध्ये तोंडू चेंडू टोलवला गेलाय आणि निशानने हॅट्रिक जर घेतली तर 201 रुपयाचं पारितोषिक गणेश बावीसकर यांच्याकडून आलंय दोन मॅच आहेत दोन पुढच्या मॅच कसं ना
निशांत साठी प्राइज आले पुन्हा एकदा, प्रत्येक विकेटला 101 रुपये मंगेश नवले यांच्याकडून। हा व्हाइट बॉल टाकला गेलाय, अवंतर धावसंख्या। निलेश पोकरकर यांच्याकडून देखील पारितोषिक आहे, हॅट्रिक घेतली तर 1500 रुपयाचं पारितोषिक असेल। पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला गेलाय आणि एक धाव धावफलकावरती जोडली जाते। चौदा चेंडूत 15 धावांची बॅटची एज घेतली गेली, चेंडू तळमनच्या क्षेत्रात जातो, एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र होतोय। 2 धावा घेतायत तर 2 धावसंख्येत वाढ होते। धावफलक पाहायला गेलं तर 31 धावा धावफलकावरती आहेत। तेरा चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता, लास्ट चेंडू 13 बॉल 13 धावांची आवश्यकता। तुषार पवार यांच्या चेहऱ्यावरती मात्र हास्य आपल्याला जरूर पाहायला मिळेल। हा चेंडू मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये टोलवला गेलाय, नफीच्या बॅट मधून आफटका येतोय, एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? आणि बघा काय होतंय मैदानाच्या आतमध्ये, पंच काय डिसिजन देत आहेत। नॉट आउट का मनोज? 2 रन ना 2 धावा। चार षटक संपले गेलेत, चार षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती आहेत। अजूनही 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता, 12 चेंडू आणि 11 धावा। कितना फोन करने का जान दे उसको। चला मॅच चालू करा, मनोज घाई करा, आपल्याला 2 सामने खेळवायचे। आणि आता पाहिलं गेलं तर 4:15 झालेत, 2 सामने अंधार 6 वाजता पडला जातो, 2 सामने कव्हर करायचे अजूनही। त्यानंतर बक्षीस समारंभ देखील आहे आणि दिनेश पावड्यांचा वाढदिवस देखील साजरा करायचा आहे।
विशाल चव्हाण आणि नफी चांगली फलंदाजी करतायत. सुरेख फटका कव्हर ड्राइव खेळला गेला विशालच्या बॅट मधून येतोय हा फटका आणि एका धावीवरती समाधान मानावं लागतंय. निखिल गाडगे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल आणि एक दोन विकेट देखील या षटकामध्ये मिळवाव्या लागतील. सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर निखिलच्या नफीच्या बॅट मधून हा फटका येतोय. एकदा मात्र रोखू शकत नाहीये, एकने धावसंख्येत वाढ होईल. दोन चेंडूवरती दोन धावा मात्र मिळवल्या गेल्यात. सुरेख फटका पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये ठेवला गेलाय. एका धावीवरती समाधान मानावं लागतं. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल, एकने धावसंख्येत वाढ होईल. धावफलक 36 धावा. आज मात्र पाहिलं गेलं तर पारितोषिकांची बक्षिसांची खैरत अक्षय थोरात यांच्याकडून देखील झाली गेली, तसेच शंकर लाड यांच्याकडून झाली गेली. निलेश पोकरकर, मंगेश नवले, पहिले तीन चेंडू पाहिले गेले तर प्रत्येक चेंडू मागे सिंगल धाव घेतली गेली. हा कोट टप्प्याचा हा चेंडू इथं मात्र टोलवला गेलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फलंदाज मात्र दोन धावा घेतील. क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करेल, तदनंतर दोन धावा धावफलकावरती. इथं मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 12 चेंडूत 11 धावांची आवश्यकता होती. आता धावफलकावरती धावा आहेत 38 धावा, 6 धावांची आवश्यकता. 6 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. शिवमल्लार प्रतिष्ठान या संघाला तर आंतरराष्ट्रीय मॅच देखील चालू आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया संघाने भारतासमोर 194 धावांचं लक्ष ठेवलं गेले आणि भारताच्या आतापर्यंत धावा पाहिल्या गेल्या तर 6 षटकामध्ये 60 धावा कुठल्या गेल्यात आणि 2 गडीबाद झाले गेलेत. एकच गडीबाद झालाय भारताचा. शिखर धवन आणि विराट कोहली हे मात्र फलंदाजी करतायत. 6 षटकामध्ये पहिल्या 60 धावा कुठल्या गेल्यात. 194 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी भारताला. तर इथं मात्र विजयासाठी धावा बनवायच्या त्या शिवमल्लार प्रतिष्ठान संघाला 6 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 8 चेंडू, 6 धावांची आवश्यकता. चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कव्हर गेला. एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. अजूनही 5 धावांची आवश्यकता. सात चेंडू आणि 5 धावांवरती सामना येऊन ठेपलाय आणि अजूनही 5 धावा बनवायच्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू निखिल गाडगे पाहूया काय करतोय. हा चेंडू जर डॉट आला तर सामना 6 चेंडू आणि 5 धावांवरती येऊ पोहोचू शकतो. परंतु विशाल चव्हाण चांगली फलंदाजी करतायत आणि नफीज शेख हे देखील चांगली फलंदाजी करतायत. पहिले 4 गडी बाद झाल्यानंतर विशाल चव्हाण आणि नफीज शेख चांगली फलंदाजी करत असताना एकेरी दुहेरी धावांनी मात्र संघाच्या लक्षाचा पाठलाग करतात. नरे 7 चेंडू आणि 5 धावा.
हा चेंडू उसळी घेणारा इथं मात्र पाहायला मिळतोय, परंतु एक धाव रोखू शकणार नाहीत। बाईच्या रूपामध्ये ही धाव येते, षटक क्रमांक संपलाय ते पाचवं, येणारे सहा चेंडू आणि बनवायच्या त्या अजूनही चार धावा। सहा बॉलमध्ये चार रनची आवश्यकता आहे विजयासाठी शिवमल्लार प्रतिष्ठान या संघाला। जर सामना विजयी झाले साईराज इलेवन तर अमर पोकरकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक। चला घाई करा, टीम मीटिंग नका घेऊ। सहा चेंडू आणि चार धावांची आवश्यकता आहे। यानंतरचा सेमीफायनलचा सामना असेल साई इलेवन विरुद्ध या संघातील विजेता संघ। येणारे सहा चेंडू चार धावांची आवश्यकता। प्रसाद वंडेकरच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवला गेलाय, कर्णधाराकडून कशी कामगिरी करतोय। सहा चेंडू चार धावा। चला मॅच चालू करा। सहा चेंडू चार धावा प्रसाद वंडेकर। पहिला चेंडू इथं मात्र ऑफस्टंपच्या बाहेर टाकला गेलाय, लेग ब्रेक पद्धतीचे गोलंदाज आणि अवांतर धाव संख्या। सहा चेंडू तीन धावांची आवश्यकता। इथं मात्र कट केला गेलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, एक धाव येते, येणारे पाच चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता शिवमल्लार प्रतिष्ठान या संघाला असेल। बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते। पाच चेंडू दोन धावा। हा चेंडू सुरेखरित्या टाकला होता, परंतु बाईच्या रूपामध्ये एक धाव घेतली गेली। चार चेंडू बनवायचे, चार चेंडू मध्ये एकच धाव बनवायचे शिवमल्लार प्रतिष्ठान या संघाला। त्याला साई इलेवनचे कॅप्टन या टॉस साठी तोडी द्या, साई इलेवनचे कॅप्टन। आता विजयी फटका येतोय आणि विशाल चव्हाणने मात्र बक्षीस फेरीत दाखल झालेत। तुषार पवार आणि कंपनी आज मात्र सेमीफायनल मध्ये दाखल झालेत, बक्षीस फेरीसाठी दाखल झालेत। त्याला टॉस साठी या तुषार पवार। केतन